नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अर्जुन हरिश्चंद्रे। यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल हरिश्चंद्रे इज मॅजिक ऑफ इंग्लिश। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत मी 100+ व्हिडिओ तुमच्याबरोबर ह्या ठिकाणी शेअर केलेले आहेत आणि त्याचे जे रिस्पॉन्स मला ह्या ठिकाणी भेटतो आहे खूप छान पद्धतीने भेटतो आहे। तुमचे कमेंट्स येत आहेत आणि बऱ्याच माझ्या विद्यार्थी मित्रांचं इंग्लिश ते म्हणतात का आम्हाला इम्प्रूव्ह होण्यामध्ये निश्चित तुमच्या व्हिडिओंची हेल्प होत आहे। तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, का तुम्ही डेली या ठिकाणी मी एक व्हिडिओ तुमच्याशी या ठिकाणी शेअर करतो आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही पहा। जे पाहत नसेल त्यांनी पण या ठिकाणी पहा, निश्चित तुमचं इंग्रजी इम्प्रूव्ह झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, आय एम शुअर। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मला काही कमेंट्स आल्यात का सर आम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलताना व्हेअर एव्हर, व्हॉट एव्हर, विच एव्हर, हू एव्हर आणि व्हेन एव्हर, तर ह्या यांचा उपयोग करून या ठिकाणी कशी वाक्य या ठिकाणी बोलली जातात कृपया आम्हाला सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या त्या कमेंटची दखल घेऊन मी लगेच या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ किंवा या ठिकाणी व्हेनेवर, व्हॉट एव्हर, विच एव्हर, हू एव्हर आणि व्हेनेवर ह्या वर्डचा यूज या ठिकाणी स्पीकिंग इंग्लिशमध्ये कसा केला जातो तो समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, का व्हेनेवर म्हणजे अशा कुठल्या वाक्यामध्ये या ठिकाणी अशी कुठली मराठीची वाक्य आहे का विद्यार्थी मित्रांनो, ज्या मराठी वाक्यामध्ये जेथे कोठे असा वर्ड या ठिकाणी येत असेल तर ही सगळी वाक्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण व्हेअर एव्हरने या ठिकाणी जोडून किंवा त्याच्यामध्ये व्हेनेवर या ठिकाणी यूज करून आपण ती वाक्य बोलू शकतो। तर पहा, फॉर एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवलंय की आपण बोलतोय जेथे कोठेही तू जाशील मी तुला शोधून काढेल। आता हे वाक्य बोलताना विद्यार्थी मित्रांनो, तू जाशील मी तुला शोधून काढेल ही सर्व वाक्य आपण आता बोलू म्हणजे हळूहळू बोलायला लागलोय, कारण अनेक व्हिडिओज मी तुमच्या शेअर केलेले आणि बरेच विद्यार्थी मित्रांनी ही वाक्य बोलू शकतात, पण जेथे कोठेही हा वर्ड माहीत नसल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण ते वाक्य बोलणं या ठिकाणी टाळतो। हाऊ टू यूज व्हेअर एव्हर इन स्पीकिंग इंग्लिश, तर पहा जेथे कोठेची जी मराठी वाक्य असेल ती आपण बोलायची कशी, हाऊ टू स्पीक दिस सेंटेन्सेस। तर पहा, सपोज आपल्याला असं वाक्य बोलायचं आहे का तू कोठेही जा मी तुला शोधून काढेल, तर पहा कोठेही साठी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला व्हेअर एव्हर बोलायचं आहे। तू म्हटल्यानंतर सब्जेक्ट यू, जा म्हणजे जाणे, गो, व्हेअर एव्हर यू गो मी तुला शोधून काढेल। आता मी म्हटल्यानंतर हा सिंपल फ्युचर टेन्स आहे, शोधून काढेल, तर मी साठी आय, शोधून काढेल साठी विद्यार्थी मित्रांनो विल फाइंड आणि तुला म्हटल्यानंतर यू, तर व्हिअर एव्हर यू गो आय विल फाइंड यू, तू कोठेही जा मी तुला शोधून काढेल, म्हणजे कोठेही जा साठी विद्यार्थी मित्रांनो व्हिअर एव्हरचा यूज आपण या ठिकाणी करत असतो आणि कोठेहीचे जेथे कोठेहीचे वाक्य आपण व्हिअर एव्हरनी या ठिकाणी बोलत असतो। त्यानंतर सेकंड पाव व्हॉट एव्हर, व्हॉट एव्हर मीन जे काही या ठिकाणी तुझा असेल ते मला दे, जे काही तू काम करशील है ना त्याचं ह्या ठिकाणी फळ तुला ह्या ठिकाणी मिळेल, तर पहा तुला जी काही तिला मदत करायची आहे, आता जे काही जी काही ओके, तर पहा जे काही किंवा जी काही आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट एव्हर या ठिकाणी बोलायचं आहे, तुला म्हटल्यानंतर यू, तिला मदत करायची आहे, आता करायची आहे किंवा करण्याची इच्छा आहे, करायची आहे म्हटलं विद्यार्थी मित्रांनो हा वॉन्ट टू चा पॅटर्न आहे, तर हा एक पॅटर्न मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू, मदत करण्याला हेल्प, कोणाची, हर, तर व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू हेल्प हर तू ती करशील, तू म्हटल्यानंतर यू करशील म्हणजे करायची सिंपल फ्युचर, यू विल डू, तर तू ती करशील तर यू विल डू इट। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विच एव्हर, तर जे काही म्हणजे ज्या मराठी वाक्यामध्ये जे काही येतं ती सर्व वाक्य विच एव्हरने आपण या ठिकाणी बोलू शकतो, विच एव्हरचा यूज करून ती वाक्य इंग्लिशमध्ये इझिली स्पीक करू शकतो आणि व्हॉट एव्हरचा अर्थ पण जे काही आहे, तर थोडंसं कन्फ्युजन या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो, पण दोन्ही वाक्यामध्ये जे काही आलेलं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा का जिथं व्यक्तिवाचक ह्या ठिकाणी
म्हणजे आपण उल्लेख केला असतो या वाक्यामध्ये तिथं जे काही म्हणजे व्हॉटएव्हरचा यूज केला जातो आणि जिथं वस्तुवाचक असते म्हणजे आलेलं असतं त्या वाक्यांमध्ये किंवा ते वाक्य वस्तुवाचकचा उल्लेख त्याच्यामध्ये होत असेल तर आपण बीच एव्हर्स या ठिकाणी उपयोग करू शकतो. तर पहा जे काही त्याने मला दिलं, आता त्याने मला दिलं जे दिलंय ती काहीतरी वस्तू असणार, जी माझी होती ती त्याने घेऊन गेला होता, त्याने पुन्हा या ठिकाणी ती माझ्याकडे सुपूर्द केली, याचा अर्थ या ठिकाणी इथं वस्तू आहे आणि इथं हे व्यक्तिवाचक आहे. कारण व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू हेल्प हर यू विल डू इट. तर इथं त्या वाक्यांमधून विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिवाचक नाही असा बोध या ठिकाणी होतोय आणि इथं वस्तुवाचक का एक वस्तू या ठिकाणी दिली, इथं मदत करणारा या ठिकाणी कोण म्हणजे कोणीतरी आहे आणि मदत घेणारा पण कोणीतरी आहे, पण इथं देणारा मला या ठिकाणी कोण आहे जो आहे तो आहे, परंतु त्याने मला या ठिकाणी माझी वस्तू नेली होती ती पुन्हा परत दिली म्हणजे वस्तुवाचक आहे. म्हणून अशा वाक्यांमध्ये विचेवर वापरायचे. पहा जे काही त्याने मला दिलं ते माझं होतं. तर पहा जे काही which ever त्याने मला दिलं, which ever त्याने मला दिलं, ही त्याने म्हटल्यानंतर ही दिलं म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लो लिहिलेला सिंपल पास्ट टेन्स देणे गिव, त्याचं उलटं आपल्याला बोलायचं गिव आणि मला म्हटल्यानंतर मी. तर which ever ही गिव मी ते माझं होतं, ते इट होतं म्हटल्यानंतर वॉज आणि माझं म्हटल्यानंतर माई. तर पहा which ever ही गिव मी इट वॉज माइंड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हु एव्हर, तर जो कोणी, ज्या मराठी वाक्यामध्ये जो कोणी येतो हे सर्व वाक्य विद्यार्थी मित्रांनो हु एव्हर मी या ठिकाणी बोलली जातात. जो कोणी मला त्याबद्दल सांगेल त्याला मी वाचवेल. ठीक आहे, हु एव्हर सुरुवातीला आपण बोलायचंय आणि मला त्याबद्दल सांगेल. हु एव्हर टेल विल टेल मी अबाउट दॅट आय विल सेव हिम, तर मी त्याला वाचवेल किंवा मी त्याला वाचवेल जो कोणी मला त्याबद्दल सांगेल. तुम्ही असंही वाक्य बोलू शकता. नंबर दोन सर सगळ्या ठिकाणी तसंच तुम्ही या ठिकाणी करू शकता का, दोन नंबरचं वाक्य आधी बोलू शकता आणि मध्ये यूज करून पुढचं वाक्य काय करू शकता जॉईन करू शकता. पहा आपण तसं एक वाक्य बनवून पाहू. त्याला मी वाचवेल, वाचवेल म्हणजे हा फ्युचर टेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो वाचवायचे. तर कोण वाचवेल, जो कोणी मला मदत करेल त्याला मी वाचवेल. आय विल, मी म्हटल्यानंतर आय विल सेव, वाचवण्याला सेव आहे, त्याला म्हटल्यानंतर हिम. जो कोणीसाठी हु एव्हर विल मला त्याबद्दल सांगेल, सांगेल म्हणजे सांगायचं सिंपल फ्युचर. हु एव्हर विल टेल मी कशाबद्दल, त्याबद्दल, अबाउट दॅट. आय विल सेव हिम हू एव्हर विल टेल मी अबाउट दॅट, किंवा हू एव्हर विल टेल मी अबाउट दॅट आय विल सेव हिम. तर तुम्ही कसं या ठिकाणी बोलू शकता, म्हणजे जो कोणीचं कुठलंही वाक्य इंग्लिशमध्ये बोललं विद्यार्थी मित्रांनो निश्चित या ठिकाणी सोपं होणार आहे. त्यानंतर व्हेनेव्हर, जेव्हा कधी. आता ज्या मराठी वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जेव्हा कधी असा या ठिकाणी उल्लेख असतो अशी सर्व वाक्य आपण व्हेनेव्हरने या ठिकाणी काय करायची बोलायची. तर तू जेव्हा कधी मला पुन्हा भेटशील तेव्हा तुला मी त्याबद्दल सांगेन. तर पहा तू जेव्हा कधी, जेव्हा कधीसाठी काय विद्यार्थी मित्रांनो व्हेनेव्हर. तू मला सांगशील, तू मला पुन्हा भेटशील म्हणजे भेटायचं फ्युचर टेन्स. व्हेनेव्हर यू विल मीट मी अगेन, पुन्हा पहा व्हेनेव्हर यू विल मीट मी अगेन, जेव्हा तू मला पुन्हा भेटशील फ्युचर टेन्स आहे विल मीट मी अगेन. तेव्हा कॉमा घ्यायचा आहे तर म्हणजे मराठीमध्ये आपण तेव्हा म्हणतो, इंग्लिशमध्ये फक्त कॉमा ह्या ठिकाणी दिला जातो. तुला मी त्याबद्दल सांगेल, आय विल सांगेल, सांगायचं आय विल टेल तुला म्हटल्यानंतर यू अबाउट दॅट. तपा व्हेनेव्हर यू विल मीट मी अगेन आय विल टेल यू अबाउट दॅट, किंवा आय विल टेल यू अबाउट दॅट व्हेनेव्हर यू विल मीट मी अगेन. तर असंही तुम्ही बोलू शकता का, तू जेव्हा कधी मला भेटशील तेव्हा मी तुला त्याबद्दल सांगेन. तर ही सर्व वाक्य विद्यार्थी मित्रांनो नंबर
दोन सेकंड येणारे सेंटेन्स आधी तुम्ही जरी बोललं आणि ह्या वर्ड्सनी तुम्ही या ठिकाणी ते वाक्य जोडून पुढचं वाक्य नंबर एकचं वाक्य शेवटी जरी बोललं तरी मीनिंग या ठिकाणी सेम येणार आहे. तर निश्चित विद्यार्थी मित्रांनो, आज जेथे कोठी ह्या वाक्यांमध्ये आपण व्हेरिएबलचा यूज करून ते वाक्य बोलू शकतो. जे काहीचे वाक्य व्हॉटएव्हर परंतु व्यक्तिवाचक असणारे वाक्य, त्यानंतर जे काही परंतु व्यक्ती वस्तुवाचक असणाऱ्या वाक्यांमध्ये विच एव्हरचा यूज करून ते वाक्य बोलू शकतो. कारण विच आपल्याला माहिती का नॉन लिव्हिंग थिंग्स आणि म्हणजे वस्तूंसाठी या ठिकाणी विच वापरतो म्हणून विच एव्हरचा उपयोग होईल. जो कोणी हुएव्हरचा यूज करून आपण ती वाक्य बोलू शकतो आणि जेव्हा कधीसाठी व्हेनेव्हरचा यूज करू शकतो. तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व याच्यामधला असणारा डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल आणि आय एम शुअर तुम्ही अशा पद्धतीची वाक्य आज हा व्हिडिओ संपल्यानंतर बोलायला लागला.